बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे तर यावेळेस आपल्या सोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई देखील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. शंभूराज देसाईजी स्वागत आपलं झी 24 तास मध्ये. एक महत्त्वाचा प्रश्न की एकीकडे आपण बघतोय की मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्रालयानं कठोर कारवाई करू असं सांगितलं होतं तरी देखील राज ठाकरे मात्र ऐकायला तयार नाही आहेत. थेट पत्रक त्यांनी काढलंय आणि उद्याचं जे अल्टिमेटम त्यांनी दिलं होतं उद्या जे आंदोलनाचं त्यांनी इशारा दिला होता ते करणार असं सांगितलं होतं. आता मात्र गृहमंत्रालयाची भूमिका काय असेल? गृहमंत्रालयाची भूमिका स्पष्ट आहे. भोंग्यांच्या विषयाच्या बाबतीत गृहमंत्री वळसे पाटील साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली होती. आपल्याला देखील त्याची कल्पना आहे. त्या बैठकीमध्ये मनसेचे सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळं आणि या अगोदर राज्य गृह मंत्रालयाने किंवा शासनानं भूमिका स्पष्ट केलेली की कुणालाही आम्ही कायदा हातात घेऊ देणार नाही. त्यामुळं अशा पद्धतीनं आव्हान करणं किंवा अशा पद्धतीनं काही लोकांना सांगणं हे असं करून समाजात तेढ निर्माण करायचं कोण जाणीवपूर्वक कोणी प्रयत्न करत असेल ना तर आम्ही आमचे पोलीस काय नुसतं बघायची भूमिका घेणार नाहीत. आम्ही अगोदरच पोलिसांना सतर्क केलेलं आहे. त्यामुळे कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही राज्यातली याची पूर्ण खबरदारी ही आमच्या पोलीस दलाकडून घेतली जाईल. सर एक प्रश्न असा देखील आहे की यावेळेस थेट मुख्यमंत्री असणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी साथ घातली म्हणावं लागेल की बाळासाहेबांचीच भूमिका होती भोंगे बंद करा आणि आता मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांचं ऐकणार आहेत की शरद पवारांचं ऐकणार आहेत असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी विचारलाय. ते काय म्हणतायत त्यांनी काय पत्र ते दिले मी वाचलेलं नाही. मी सांगतोय मगापासून मी प्रवासामध्ये आहे. शिवजयंतीचे कार्यक्रम आमच्या सांगली जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात सुरुवातीच्या मिरवणुकांना भीती देतोय मी. त्यामुळे ते काय बोललेत राज ठाकरे साहेब बघावं लागेल आधी आणि मग त्याच्यानंतर बोलणं योग्य होईल. बिलकुल धन्यवाद शंभूराज देसाईजी आपणही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.